माजी खासदार सुजय विखे विधानसभेच्या मैदानात उतरत आहेत. सुजय विखेंची संगमनेर आणि राहूर इथून लढण्याची तयारी आहे. राहूर इथून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगू शकतो. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. इकडे श्रीरामपूर आहे तिथे राखीव आहे, तर इकडे शिवेला राऊरी आहे, तिकडे संगमनेर आहे. कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणावर लादत नाही स्वतःला, तरी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे. मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो. आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मतदार संघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित की कडिलेस आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की बो समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं, तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.